मुलांनो, आज आपण तीन अंकी संख्यांची बेरीज शिकणार आहोत. याआधी आपण तीन अंकी संख्या कशा बनवायच्या, त्याचं वाचन कसे करायचं ते शिकलेलेच आहोत. आज आपण तीन अंकी संख्यांची बिनहट्ट्याची बेरीज शिकणार आहोत. शतक, दशक आणि एकक ही तीन घरे तुम्हाला दिसत आहेत. आपण प्रतीकांचा वापर करून आज ही बेरीज शिकणार आहोत. प्रतीक म्हणजे शतकासाठी आपण एक भौमितिक आकार वापरलेला आहे आयत, त्यानंतर दशकासाठी वापरलेला आहे वर्तुळ, आणि एककासाठी वापरलेला आहे त्रिकोण. आणि त्या पद्धतीचीच आपण इथे अंक कार्डही बनवलेली आहेत. शतकासाठी आयताकृती अंक कार्ड, दशकासाठी वर्तुळाकृती, आणि एककासाठी त्रिकोणाकृती अंक कार्ड. यामुळे तुम्हाला मजाही येईल संख्या बनवताना. आत्ता आपण शतकासाठी आयत आकाराचं एक अंक कार्ड घेऊया, दोन शतक. त्यानंतर दशकासाठी आपण वर्तुळामधील अंक कार्ड घेऊया. कोणतंही एक अंक कार्ड घ्या जेणेकरून आपण संख्या बनवू शकू. तीन दशक, त्यानंतर त्रिकोण एककासाठी, यातला कोणतेही एक अंक कार्ड घेऊया, दोन एकक. आता इथे संख्या तयार झाली 232. त्यानंतर बेरीज करावायची आहे आणि दुसरी संख्या आपल्याला अशा पद्धतीनेच बनवायची आहे. शतकासाठी आयताकृती कार्ड, एक शतक. दशकासाठी वर्तुळाकृती कार्ड, चार दशक. आणि एककासाठी त्रिकोणाकृती, तीन एकक. आता आपल्याला बेरीज करूया, त्याच्या आधी ही संख्या वाचूया, 143. बघा, मजा येते ना गणित सोडवताना. आपण आता छान छान संख्याही तयार केल्या. आता आपण बेरीज करूया. बेरीज करताना एकक या बाजूनेच बेरीज करायची. एककाच्या घराकडून बेरीज करताना दोन एकक अधिक तीन एकक किती झाले, पाच एकक. मग यातून आपण या एककामधून शोधूया पाच एकक, आणि ते अंक कार्ड शोधून इथे ठेवूया. बघा, दोन एकक तीन एकक झाले पाच एकक. त्यानंतर दशक, तीन दशक चार दशक किती झाले, बरोबर सात दशक. मग आपण सात दशक शोधून कार्ड ठेवूया. तुम्हाला शोधण्याची पण वृत्ती लागेल, वृत्ती वाढीस लागेल. त्यानंतर शतक, दोन शतक आणि एक शतक किती झाले, तीन शतक. आपण यातला तीन शतक शोधून ठेवूया. बघा, संख्या तयार झाली 375. अशा पद्धतीने तुम्ही प्रतीकांचा वापर करून छान छान संख्या तयार करून बिनहट्ट्याची बेरीज शिकू शकता आणि बेरजेचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद.